नमस्कार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2024 निवडणूक निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि त्यासोबत आघाडीमध्येही इंडिया वर्सेस एनडीए यामध्ये संघर्षाचा शेवटपर्यंत टप्पा कुठे ना कुठे सत्तेसाठी चालू होता आणि आजही आता सगळी चर्चा सत्तेसाठी आहे. परंतु काही पक्ष व काही नेते सत्तेसाठी नाही संसदेसाठी लढताना दिसतात. यातला फरक आपल्या सर्वांना समजणं गरजेचं आहे. आता सत्तेची तर वाटचाल क्लिअर झालेली आहे की या ठिकाणी एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं जाणार आहे. पण एनडीएचं सरकार हे बीजेपीचं स्वतःचं नसणार आहे हे गेल्या 3 दिवसापासून आपल्याला स्पष्ट दिसलंय. आपल्या प्रधानमंत्र्यांनी आता बीजेपीचा उल्लेख न करता एनडीएचा उल्लेख केलेला आपल्या स्पष्ट सगळ्यांना मेसेज दिसतोय. याप्रमाणे आताचं सरकार हे बीजेपीचं नसून एनडीएचं असणार आहे. पण एनडीएचं सरकार जे मूलभूतरित्या उभं राहिलेलं आहे ते म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर आधारित असणार आहे. आणि या दोन्ही पक्षाकडून सर्वार्थाने मागणी केली जाते ते म्हणजे सत्ता नको संसद पाहिजे. हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा अर्थ दबलेला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या पक्षाकडून अशी मागणी चालू आहे की एक आम्हाला अर्थमंत्री पद पाहिजे आणि लोकसभा अध्यक्ष पद पाहिजे आहे. तर याचा मागचा थोडासा मेन रिझन काय आहे की ज्यांना लोकसभा अध्यक्ष पदासाठी एवढी तडफड चालू आहे याच्या मागची राजनीती, याच्या मागची घटनात्मक बाजू आणि त्यासोबतच सर्वोच्च आधार व अर्थ काय आहेत हे समजणं गरजेचं आहे. तरच सत्ता यापेक्षाही संसद का महत्वाची वाटते चंद्रबाबू नायडूला आणि त्यासोबत नितीश कुमार यांना. तर सर्वात महत्वाचं यांना का लोकसभा पद अध्यक्षाचं पाहिजे हे जाणून घेण्याच्या अगोदर थोडासा मागे इतिहास जाणून घेतलं तर आपल्याला खरी माहिती अजून अधिक समजेल आहे. 1998 अटल बिहारी वाजपेयींचं सरकार बनलं होतं. त्यावेळेस त्यांचं सरकार टीडीएस पक्षाच्या आणि द्रमुक पक्षाच्या पाठिंब्यावर बनलं होतं आहे. आणि द्रमुक आणि टीडीएस पक्षाने जसंही पाठिंबा दिला सरकार उभं राहिलेलं होतं. पण ह्या सरकारकडून जे काही कामकाज केलं जात होतं त्या दरम्यान टीडीएस पक्षानं प्रामुख्याने लावून धरली होती ती मागणी म्हणजे आमच्या पक्षाचे नेते हे जीएमसी बालयोगी यांना लोकसभा अध्यक्ष बनवावं आहे. अटल बिहारी वाजपेयींनी जीएमसी बालयोगी यांना अध्यक्ष बनवलं. पण जीएमसी बालयोगीच खऱ्या अर्थाने निर्णायक ठरले अटल बिहारी वाजपेयींचं सरकार टिकवण्यामध्ये आणि पाडण्यामध्ये असं म्हणायला पूर्ण वाव आहे. कारण घटना अशी घडली 1999 जेव्हा 13 महिन्याचं सरकार पूर्ण झालं तेव्हा पाठिंबा काढून घेण्यात आला डीएमके पक्षाकडून. आणि दरम्यान या एनडीए सरकारचं म्हणजे तत्कालीन एनडीए फर्स्ट सरकार होतं आणि या सरकारचं म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं भविष्य हे पूर्ण या पाठिंब्यावर निर्णायक होतं. आणि पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळणार होतं म्हणून अविश्वास प्रस्तावाची वेळ आली. आणि अविश्वास प्रस्तावाच्या वेळेला अध्यक्ष कशी निर्णायक भूमिका बजावतात हे जीएमसी बालयोगी यांच्या माध्यमातून दिसून आलं होतं. महत्वाची कार्यवाही काय झाली होती तेव्हा लोकसभा अध्यक्षाचे जे सचिव होते यांना लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रावरती काही मजकूर दिला आणि त्या मजकुरामध्ये जे मेसेज होता तत्कालीन काँग्रेसचे नेते होते जे ओडिशाचे मुख्यमंत्री होते. म्हणजे हा अविश्वास प्रस्तावाचा कार्यक्रम चालू होता एप्रिल 1999 आणि फेब्रुवारीमध्येच ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती काँग्रेसच्या उमेदवाराची. गिरिवंश यांचं नाव आहे. ते तेव्हा ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. पण ओडिशाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इमिडिएटली लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा मात्र दिला नव्हता. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री झाले ओडिशाचे आणि एप्रिलपर्यंत त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे ऑफिशियली ते लोकसभा सदस्य होते आणि दुसऱ्या बाजूला ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहत होते. आणि दरम्यान लोकसभा अविश्वास प्रस्तावाची सुरुवात झाली होती. त्या दरम्यान त्यांना लोकसभेमध्ये बसता येईल का, लोकसभेमध्ये मतदानाचा अधिकार बजावता येईल का हे ठरवण्याचे सगळे विवेक अधिकार विशेष अधिकार लोकसभा अध्यक्षाकडे होते आहे. आणि एक एक मत लोकसभेत किती महत्वाचं होतं हे अटल बिहारी वाजपेयींना तेव्हा चांगलं माहिती होतं आहे. आणि डीएमके पक्षाचा पाठिंबा गेला आणि बीजेपी सरकार म्हणजे तत्कालीन एनडीए सरकार अटल बिहारी वाजपेयी हे 269 मतासह हरले. कारण विरोधामध्ये 270 मतं पडली, अटल बिहारी वाजपेयींना 269 मतं पडली आणि एका मताने सरकार कोसळलं. पण
हे एक मत जे डीएमके पक्षाचं महत्वाचं होतं त्याच्यापेक्षाही, म्हणजे जनतांच्या माध्यमातून महत्वाचं होतं यापेक्षाही, तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराला तत्कालीन जीएमसी बालियोगी यांनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी तसा उल्लेख केला होता की तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे आणि तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीनुसार ज्याला योग्य वाटतं त्याला मतदान करावं आहे. आणि त्यांनी ऑब्व्हियसली अटल बिहारी वाजपेयींच्या अगेन्स्ट मतदान केलं, सरकार कोसळलं. तर यामध्ये निर्णय घेऊ शकले असते जीएमसी बालियोगी हे की त्या काँग्रेसच्या उमेदवाराला ते मुख्यमंत्री पदावर निवडले गेल्यामुळे त्यांना आता लोकसभेमध्ये बसता येत नाही आणि मतदान करता येत नाही. ह्या अधिकाराचा निर्णय अध्यक्ष वापरू शकले असते पण अध्यक्षांनी असा निर्णय घेतला नाही आणि अटल बिहारी वाजपेयी सरकार कोसळलं. एक घटना. दुसरी घटना, 2008 लोकसभा अध्यक्ष होते सोमनाथ चटर्जी, कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते, काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि जसंही इंडिया आणि US यांच्यामध्ये 1-2-3 अग्रीमेंट झालं आणि त्या अग्रीमेंटचा परिणाम म्हणून कम्युनिस्ट पार्टीने पाठिंबा काढून घेतला, म्हणून कम्युनिस्टांनी सांगितलं सोमनाथ चटर्जींना की तुम्ही राजीनामा द्या. पण सोमनाथ चटर्जींनी राजीनामा दिला नाही आणि अध्यक्ष पदावर राहिले. पुन्हा मनमोहन सिंग सरकारना अविश्वास प्रस्तावाला फेस करावं लागलं आणि अविश्वास प्रस्तावाला फेस करताना त्या दिवशी लोकसभेमध्ये बंडलबाजीचं प्रकरण गाजलं, म्हणजेच लोकसभेमध्ये नोटा पेटीज घेऊन आल्यात आली, त्यामुळे बंडलबाजी प्रकरण म्हणतात. आणि या प्रकरणामुळे लोकसभेची प्रतिमा घसरली, लोकसभेमध्ये याच्याबद्दल चर्चा विवाद झाले आणि त्या दरम्यान 4-5 सदस्यांना लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जींनी तेव्हा निलंबितही करून टाकलं. पण लोकसभा अध्यक्ष म्हणून सोमनाथ चटर्जी तेव्हा संबंधित जे अविश्वास प्रस्तावाचा ठराव चालू होता त्या ठरावाला ते निलंबित करू शकले असते, नंतर अविश्वास प्रस्ताव घेऊ शकले असते. परंतु सोमनाथ चटर्जींनी अविश्वास प्रस्तावाची कारवाई चालू ठेवली आणि संबंधित मनमोहन सिंग सरकार टिकून राहिलं, बीजेपीचा अविश्वास प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. सांगण्याचा मुद्दा आहे लोकसभा अध्यक्ष निर्णायक भूमिका घेतले 1999 जीएमसी बालियोगी आणि 2008 सोमनाथ चटर्जी यांनी. यामुळेच दक्षिणेकडून पुन्हा चंद्राबाबू नायडू यांना लोकसभा अध्यक्षपद यासाठीच हवं आहे, कारण पुढील कालावधीमध्ये जर बीजेपीचा पाठिंबा काढला चंद्राबाबू नायडूंनी तर अविश्वास प्रस्ताव जेव्हा मांडला जाईल काँग्रेसकडून म्हणजेच इंडिया आघाडीकडून तेव्हा कुणाला उपस्थित राहू द्यायचं, कुणाला निलंबित करायचं, कुणाला मतदानाचा अधिकार द्यायचा हे त्या दरम्यान घडलेल्या घटनांवर बरंच डिपेंड असतं. कारण आपण मागील अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या काळात आपण पाहिलेलं आहे, एकाच दिवशी 70 लोकसभा सदस्यांना त्यांनी निलंबित केलं होतं. मग जर त्या दरम्यान काही सदस्य निलंबित असतील, काही सदस्य बडतर्फ केले असतील, काही सदस्य पक्षांतर कायद्याअंतर्गत अपात्र ठरवले असतील आणि त्याच दरम्यान जर अविश्वास प्रस्ताव मांडला गेला तर बीजेपी सरकार म्हणजे आताचं एनडीए सरकार कोसळलं जाऊ शकतं, सत्तेतही आणलं जाऊ शकतं. आणि या सगळ्यामध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहेत ते म्हणजे लोकसभा अध्यक्ष आहे. पुढील कालावधीत म्हणजे जसे आता लोकसभेमध्ये या माध्यमातून कार्यवाही सुरू होईल तेव्हा लोकसभा अध्यक्ष हे अतिशय महत्वाची भूमिका, कुणाचं सरकार टिकणे, कुणाचं सरकार पडणे, कुणाचं सरकार पाडणे, कुणाचं बहुमत आणणे, अल्पमतात आणणे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत. एवढं सत्ता स्थापण्याबद्दलच आहे असं काही नाही, याच्यापेक्षाही अधिक काम लोकसभा अध्यक्ष बजावणार आहेत. जसं की सभागृहामध्ये कोणता विषय पटलावर घ्यायचा, सभागृहाचं कामकाज कसं चालवायचं, त्याचे नियम कसे असायचे, सभागृहात कुणाचं बोललेलं रेकॉर्डवर घ्यायचं, कुणाचं रेकॉर्डवर घ्यायचं नाही, अपोजिशनला किती बोली द्यायची, संधी द्यायची की द्यायची नाही आणि त्यासोबत एखादं बिल हे मनी बिल आहे की नाही हे ठरवण्यामध्ये सुद्धा लोकसभा अध्यक्षाची भूमिका असते. आणि याचं सुद्धा उदाहरण आहे ओम बिर्ला यांचंच. ओम बिर्ला यांनी कृषीविषयकचे जे बिल बीजेपीनं मांडलं होतं जे तज्ज्ञाच्या मते कृषीविषयकचे तिन्ही बिलं मनी बिल नव्हते, पण तरी सुद्धा त्याला मनी बिल बनवण्यामध्ये ओम बिर्ला यांची महत्वाची भूमिका होती. आणि ते मनी बिल असल्यामुळे राज्यसभेत मतदानाचं काही महत्व नव्हतं आणि म्हणून पुढील कालावधीमध्ये जर आता पुढच्या 2 अनेक राज्यात बीजेपीची सत्ता गेली आणि काँग्रेसची सत्ता आली तर राज्यसभेमध्ये बीजेपीचं बहुमत पुढील कालावधीत कमी होऊ शकतं. तर अशा वेळेला राज्यसभेत जर बहुमत घसरलं आणि लोकसभेमध्ये जर बहुमताची सत्ता नसली तर बीजेपीला कोणतेही बिलं पारित करणं आव्हानात्मक होऊ शकतं. हे ब्रेक स्वतःकडे ठेवायचे चंद्रबाबू नायडूला किंवा नितीश कुमारांना, म्हणून त्यांना लोकसभा अध्यक्षपद हवं आहे. आणि यामुळे कोणती बिलं जर धनविधेयक आहेत की नाही हे ठरवले असतील तर त्या बिलावरही नियंत्रण ठेवण्याचा पॉवर लोकसभा अध्यक्षाच्या माध्यमातून फक्त सरकार नाही संसद हातात ठेवता येते. आणि सरकार काही पण करो
शेवटी सरकारला घेतलेले प्रत्येक निर्णय संसदेत बहुमतानं टिकवावे लागतात आणि संसदेला फेस करावा लागतो, कारण आपल्या देशात अध्यक्षीय लोकशाही नाही, संसदीय लोकशाही आहे. यामुळे संसदेत प्रत्येक गोष्टीचं विश्वास अविश्वास सिद्ध करावा लागतो, जबाबदार राहून काम करावं लागतो. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतील. त्यासोबतच पक्षांतर बंदी कायदा आहे, पक्षांतर बंदी कायद्याबद्दल सर्वोच्च अधिकार हे सुद्धा अध्यक्षाकडेच आहेत आणि त्या अध्यक्षाने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाला सुद्धा मर्यादित अधिकार आहेत. एवढा सुप्रीम पॉवर लोकसभा अध्यक्ष वापरतील आणि म्हणून लोकसभा अध्यक्ष आपल्याकडे हवा आहे. आणि त्यासोबत अर्थमंत्री पद का पाहिजे? चंद्राबाबू नायडू नाही आणि नितीश कुमार यांनाही, कारण अर्थमंत्र्याला अंतर्गत येतं ईडीचं डिपार्टमेंट, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे विभाग अर्थमंत्र्याला अंतर्गत येतो आणि चंद्राबाबू नायडूंच्याच अगेन्स्ट ईडीच्या अनेक केसेस आहेत. यामुळे अर्थमंत्री पद स्वतःकडे ठेवणे हे चंद्राबाबू यांचं लक्ष आहे. तर त्यासोबत बिहारमध्ये सुद्धा ईडीच्या बरेच केसेस आहेत जे नितीश कुमारांच्या रिलेटेड आहेत. यामुळे अर्थमंत्री पद स्वतःकडे ठेवलं असेल तर त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, आर्टिकल 376 अंतर्गत आंध्रालाही अधिकार अजून पुढे 10 वर्ष पाहिजे, तर बिहारला अनेक वर्षापासून आर्टिकल 371 अंतर्गत विशेष स्थान पाहिजे. यामुळे वित्तीय दृष्टिकोनातून या दोन्ही राज्याला अर्थमंत्रालयाचं महत्वपूर्ण अधिकार आणि फायदे वापरता येतील यासाठी दोन्ही पक्षाला अर्थखातही पाहिजे आणि त्यापेक्षाही लोकसभेचं अध्यक्षपद पाहिजे. हे आर्टिकल 93 अंतर्गत लोकसभेच्या अध्यक्षाला असलेले अधिकार आणि त्या जबाबदाऱ्या, 102 अंतर्गत अपात्रतेची कार्यवाही, 110 अंतर्गत मनी बिल, या सगळ्यांचे पॉवर लोकसभा अध्यक्षाकडे असतात. म्हणून पक्ष हा आणि पक्षाचा पाठिंबा हा फक्त सत्तेपुरता मर्यादित नाही, संसदेसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून या दोन्ही पक्षांनी आता पुढील कालावधीमध्ये फक्त सत्ता चालवण्यावर कंट्रोल ठेवणार नाहीत तर संसद चालवण्यावरही कंट्रोल ठेवणार आहेत. यामुळे या दोन्ही पक्षाची भूमिका आता इथून निर्णायक ठरेल आहे. थँक्यू.